गुरुवार 8 जून रोजी परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे डेमोक्रॅटिक इंडियन ट्रेड युनियन D2 यांच्या वतीने कृषी विद्यापीठमधील कंत्राटी कुशल आणि अकुशल कामगारांच्या प्रश्नावर धरणे आंदोलन सुरू करून कृषी विद्यापीठ कुलगुरू यांनी सादर करण्यात आलेल्या निवेदनात असं नमूद करण्यात आले की कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन विशेष भत्त्यासह 18,000 ते 15,000 रुपये प्रति महिना देण्यात यावे. मागील 4 वर्षांचा विशेष भत्त्याचा थकीत रकमेचा फरक अद्यापपर्यंत दिलेला नाही, तो देण्यात यावा. कृषी विद्यापीठातील रिक्त असलेल्या जागेवर कुशल अकुशल कर्मचाऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्त व्यक्तींना प्रथम प्राधान्याने विना जाहिरात कायम नोकरीत सामावून घेण्यात यावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना विद्यापीठ प्रशासन 2-3 महिने वेतन देत नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 तारखेच्या आत प्रत्येक महिन्यात वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात. निवेदनावर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कैलास हिवराळे, जिल्हाध्यक्ष ST गायकवाड, माजी सरपंच जिजाराव शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.